तुम्ही बघू शकता हे आता आहेत शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे. मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे बघा. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर तुमचं हार्दिक स्वागत करतो आहे माझ्या स्वप्ननगरीचा प्रवास दी अनसीन कोकण या सिरीजमध्ये. तर मित्रांनो, आजचा एपिसोड असणार आहे मालवण दर्शन. तो ये मेरे नॉन मराठी यूजर्स के लिए है. आज हम जा रहे हैं मालवण दर्शन के लिए. अगर आपको सिंधुदुर्ग कोंकण घूमना है तो ऑल इन वन पैकेज चाहिए तो आपको मालवण आना होगा. पॉपुलर प्लेसेस है वो आज मैं कवर करने का ट्राई करूँगा. तो चलिए करते हैं अपने ब्लॉग को शुरुआत. ये मोस्टली मराठी में ही ब्लॉग होगा. मालवण, सिंधुदुर्गाची शान, सिंधुदुर्गाची आन, हार्ट ऑफ द कोंकण. चला मग फिरूया आज मालवण. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत मोगरने वाया चौक्याकडे जायला. तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता हा गिरोबाचं मंदिर आहे. आणि गिरोबाच्या मंदिराकडनं तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे जर तुम्हाला मालवणला जायचं आहे. आणि हा रस्ता जो राईटने आला आहे, जर तुम्ही कट्ट्या मार्गाने आला तर त्या रस्त्याने येणार. तर आपण त्यांना लेफ्ट मारून मग पुढे जाऊया. मंदिर पण खूप छान आहे, बघून घ्या. आता आज जात नाही आहे, इथनंच आपण लेफ्ट मारून मालवणकडे जाऊया. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत आपल्या पहिल्या डेस्टिनेशनकडे मालवणात, भराडी देवी मंदिर म्हणजेच अंगणेवाडी. तर चला मग घेऊया अंगणेवाडी देवीचं दर्शन. आता आपण घेतलं आहे भराडी देवीचं दर्शन. ॲक्च्युली आतमध्ये फोटो व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, म्हणून मी तुम्हाला गाभाऱ्याचं या देवीचं दर्शन व्हिडिओ थ्रू नाही करू शकत. पण आता आपण घेतलं आहे आणि आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाकडे निघूया. इकडनं अंगणेवाडीवरनं मालवण आता अराउंड 12 किलोमीटर्स आहे. तर इकडनं हा मागच्या बाजूचा रोड बघतो, हा स्ट्रेट मालवणला निघतो आहे. तर आपण जाऊया आता, थेट भेटूया मालवणात. तर मित्रांनो, आता मी गाडी थांबवली एका वडाच्या खाली. सकाळी आम्ही बिना नाश्ता केल्याचं निघालो होतो. तर आता या वडाच्या खाली थोडंसं घरून आणलेलं घावणी आणि चटणी आणलेली, त्याचं नाश्ता करणार होतो आता आम्ही इकडे. आणि मग इकडनं आता मालवणला निघू. इकडनं मालवण काहीतरी 6-7 किलोमीटर आहे. अंगणेवाडी तसं बघायला गेलं तर कट्ट्यावरनं, म्हणजे तुम्ही ज्या मुंबई साईडने येतात तर कट्ट्यावरनं चौक्यावरनं जेव्हा तुम्ही लेफ्ट घेता ना, ते 17 किलोमीटर आहे. आणि मालवण थ्रू तुम्ही अंगणेवाडीला जात असेल ते अराउंड 15 किलोमीटर आहे. म्हणजे पहिलं तुम्ही मालवणात येऊन मालवण फिरून पण तुम्ही अंगणेवाडीला जाऊ शकता. मालवणपासून 15 किलोमीटर आहे अंगणेवाडी. असं थांबून कुठे लंच नाश्ता करायचं ना, मजाच काहीतरी वेगळी असते. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत मालवणला. तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता हे मालवण डेपो आहे. आणि इथनं आता आपण 1-1.5 किलोमीटर मालवण किल्ला आहे. तर आपण इथनं आता मालवण किल्ल्याला पहिलं जाऊया, मग चिवला बीच, रॉक गार्डन, जय गणेश मंदिर, हे सगळे डेस्टिनेशन कव्हर करणार आहे आज. तर स्टे ट्यून. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत मालवणला आणि आता आपण आहोत मालवण किल्ल्याकडे. मालवण किल्ला तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता, तो मालवण किल्ला आहे. आणि सामने तुम्ही तिथे बुकिंग काउंटर आहे, त्या साईडला तुम्ही बुकिंग करू शकता. किल्ल्यावर आज जाण्यासाठी तुम्हाला 90 रुपीज तिकीट आहे. 3 वर्षाच्या वरील पण मुलांना 90 रुपीज तिकीटच लागणार. अशा फेरी तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघा, ती जी फेरी चाललेली आहे तशा फेरीने तुम्हाला मालवण किल्ल्याला घेऊन जाणार आहेत. तर चला मग घेऊया मालवण किल्ल्याचं दर्शन. मालवणमध्ये तुम्ही आला इकडे आणलं जातं. जर तुम्हाला स्मॉर्केलिंग आणि स्कूबा डायविंग करायचं असेल तर इथे आणतात.
तारकळी देवबागला ही स्मॉर्केलिंग वॉटर स्पोर्ट सगळं होतं. तुम्ही त्याच्या पाठीमागे बघू शकता ते पॅरासेलिंग केलेलं बघताय तुम्ही. आणि या बाजूला तुम्ही बघून घ्या, हे आहे मालवण किल्ला. आता आपण ऑलमोस्ट तटावरती आलेलो आहे, बघा किती क्राऊड आहे. हे किल्ल्याचं एंट्रन्स आहे. त्याच्या एंट्रन्सवर आलात का इथे परत 5 रुपयाची तिकीट तुम्हाला काढावी लागते किल्ल्याच्या पुढे जाण्यासाठी. किती रुपये तिकीट? आतमध्ये व्हिडिओग्राफी चालू आहे, अलाउड आहे सर? थोडा वेळ थांबावा लागणार. ठीक आहे, चालेल. तर मित्रांनो, आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की मालवण किल्ल्यामध्ये एवढे मोठे मोठे दगड कशा प्रकारे आणले असतील. तर हे बघा, या प्रकारे ते अंतर होतं, या प्रकारे ते दगड वर घ्या म्हणजे घेऊन जायचे, अशा प्रकारे ते यंत्र बनवलं होतं. काही घरं आहेत जे अजूनही मालवण किल्ल्यावरती आहेत. संगीता मधुसूदन फाटक. तुम्ही काय माहिती देत होता? याचे गेटच्या वरती की नाही, जुना नगारखाना त्या काळातला, तेव्हा नगारा वाजवायचे की नाही तिथे, तो बाहेरच्या गावाला पण ऐकायला जायचा. तो नगारखाना बघा, त्याच्या बाहेर निघालात तर डाव्या बाजूला शिवाजी महाराजांचा उजवा हात आणि डाव्या पायचे निशाण आहेत. एकात उजवा हात आहेत आणि एकात डाव पाय, दोन अशा छोट्या छोट्या घुमटे आहेत त्याच्यामध्ये आहेत. ते शिवाजी महाराजांचा आतमध्ये आणि तो रूम गेटच्या वरतून आतल्या दिशेने वरती डाव्या बाजूला ते बघा. इकडे हा टेळणे भरून पारे कधी फिरायची जागा भवानी मंदिर शिवाजी महाराज कुलदेवत आणि हा राजवाडा इथे 4 एकराचा राजवाडा हे सर्व कळलं आता. त्याच्यावर जुनी नक्षी वगैरे उजव्या खांबावर आहे, ते गाईड लोक दाखवतात. 3 गोड्या पाण्याची विहिरी, साखर विहिरी, दूध विहिरी, ही दही या विहिरीने नाव का दिली तर समुद्राला चारी बाजूला खारं पाणी, मध्ये 3 गोड्या पाण्याची विहिरी लागल्या, त्यामुळे त्यांना पंचामृताची नावं ठेवण्यात आली. समोर दिसलं तर सभामंडप, सभामंडप छोटा का तर शिवाजी महाराज इथे येऊन जाऊन असायचे, राहायचे नाही. चित्तरगड होते ते सांभाळायचे. ते महादेव मंदिर बघितला तो भुयारी रस्ता पाण्याखाली निघाला, हा पलीकडच्या गावात तो ओझरला निघाला. एवढं एका घराच्या झाडात 2 फांद्या होत्या, ते पडलं, 20 पडून ते झाड गेलं. तर मित्रांनो, या एपिसोडमध्ये एवढंच. नेक्स्ट एपिसोडमध्ये तुम्ही बघणार चिवला बीच, रॉक गार्डन, जय गणेश मंदिर. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.